नगरविकासा विकास मधला निधी अशा प्रकारे वाटला जातो म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मध्ये मला एक रुपया नाही मिळत पण नको त्या माणसांना साहेब सासष्ट कोटी रुपये मिळतात माझ हे मला पढायचं माझं राजकारण संपवायचं ठीक आहे ते आपण करू पण ही कुठली कुठली नवीन पॉलिसी आणली आहे की एखाद्या आमदाराला पॉलिटिकली पाडण्यासाठी सरकारचा पैसा वापरायचा झालेली कामं उकडून काढायची आणि त्या जागी नवीन कामं करायची हा कुठला कुठला म्हणजे काय काय का, चालू का? आहे काय आणि ह्याच्यात पॅरिटी कुठे आहे पॅरिटी पॅरिटी दिसत नाही अध्यक्ष मोदय जनसेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांना पाडण्यासाठी जर आपण पैसे वापरणार असू ही दुर्दैवाची बाब आहे विकास जरूर करावा पण एक मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करून त्यामध्ये जबरदस्तीने पैसे द्यायचे त्या आमदाराला नामहरण करण्याचा प्रयत्न करायचा या तिथल्या लोकांना समजत नाही असं नाही समजदार माणूस असतो परवा आमचे मंत्री इथे बसले होते उदय सामंत त्यांनी सांगितलं मध्ये एकही रस्ता जितेंद्र आव्हाडांच्या संघात बाकी नाही असं असताना सहासष्ट कोटी रुपये देण्याचा अर्थ काय दे। हे फक्त पैसे खाण्यासाठी की पैसे खा आणि मग जितेंद्र आव्हाडांविरुद्ध फळी उभी करा अध्यक्ष मोदय जर असे जर आपण या सूचना पारित करणार असो काय पुरवणी मारण्यात तर त्याच्यापेक्षा विरोधी गटातले आमदार किती आहेत त्यांच्याकडे दोनशे कोटी काही कारण देऊन तीनशे कोटी आणि एकदा हे बजेट संपून टाका त्यामुळे माझी विनंती आहे आमदार साहेब आपल्यामार्फत या सरकारला सांगा की राजकारण कुठे करायचं ते करायचं पण विकासामध्ये असं राजकारण करू नका नाही तर आज तुम्हाला आहे कल हमारा आहो